चार दिवसांपूर्वी 28 मेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची 132वी जयंती साजरी झाली. अपेक्षेप्रमाणे कुठल्याही वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ही बातमी नव्हती. एका वर्तमान मोठ्या लोकप्रिय वर्तमानपत्राच्या संपादकांना मी फोन केला आणि म्हटलं की भले सावरकरांचे विचार तुम्हाला कदाचित पटत नसतील, पण त्यांचं या देशाच्या स्वातंत्र्यासाठीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते तर तुम्ही अमान्य करू शकत नाही. एवढ्या महान देशभक्ताची ज्यांनी 27 वर्ष या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानसारखी अत्यंत भयानक शिक्षा भोगली, त्यांचा एक साधा फोटो तुम्हाला फ्रंट पेजवर टाकता येत नाही. कसं कळणार आमच्या पुढच्या पिढ्यांना की असा एक कोणतरी महान देशभक्त ज्याने आयुष्याची 83 वर्ष फक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी बहाल केली. पलीकडनं काहीच बोलले नाही, ते शांत होते. मग म्हणाले सॉरी, पुढच्या 28 जयंतीला असं होणार नाही. नंतर मी त्यांना एक प्रश्न विचारला, ही हिंमत 2 ऑक्टोबरला दाखवाल का? असे हे स्वातंत्र्यवीर सावरकर, अत्यंत विज्ञाननिष्ठ असा हा राजकीय नेता, कायम काळाच्या पुढचा विचार करणारा. आज उचललेल्या पावलाचे 50 वर्षानंतर या देशाला आणि देशातल्या भारतीयांना काय परिणाम भोगावे लागतील याचा सातत्याने विचार करून प्रत्येक पाऊल उचलणारा. कुठल्या क्षेत्रामध्ये या माणसाने भरारी मारली नाही. राजकीय, सामाजिक असू दे, अस्पृश्यता निवारण असू दे, साहित्य असू दे, काव्य असू दे, म्हणजे आमच्या सिनेसृष्टीमध्ये सिनेमातली गाणी लिहिण्यासाठी लोणावळ्या खंडाळ्याला 3-3, 4-4 दिवस नेऊन बसवतात, सगळी व्यवस्था करतात, प्रोड्युसरच्या पैशाने सगळी मजा मारल्यानंतर 4 दिवसांनी गीतकार सांगतो काहीच सुचलं नाही. एक सिनेमातलं साधं गाणं सुचण्यासाठी इतके कष्ट पडतात, तर कोलू फिरवल्यानंतर, भयानक असा काथ्या कुटल्यानंतर, रक्ताच्या उलट्या होत आहेत, जुलाब होत आहेत, अशा अवस्थेमध्ये, बेशुद्ध अवस्थेमध्ये एक 7 बाय 11च्या खोलीमध्ये एखाद्या माणसाला आणून टाकलं जातं. त्याच्यानंतर 3-4 तासांनंतर त्याला कधीतरी शुद्धी येते आणि त्या शुद्धीत आल्यानंतर एका माणसाला कमलासारखं महाकाव्य सुचतं. बरं, ते काव्य सुचलेलं लिहून ठेवायला जागा नाही, पेन नाही, हातामध्ये कागद नाही, मग भिंतीवरती लिहून ठेवायचं, त्या भिंतीवरच्या ओवी पाठ करायच्या, पुसायच्या, पुन्हा दुसऱ्या लिहायच्या. अशा 6,000 ओव्या ते लिहितात. 11 वर्ष अंदमानची शिक्षा, त्याच्यानंतर 2.5 वर्ष रत्नागिरीची काळकोठडी, अशी 13.5 वर्षांनंतर जेव्हा रत्नागिरीच्या घरामध्ये स्थानबद्धतेमध्ये आणून ठेवलं जातं तेव्हा त्या सगळ्या 6,000 ओव्या 11 वर्षापूर्वी लिहिलेल्या माणूस आठवतो आणि कागदावर लिहून काढतो आणि मग ते कमला महाकाव्य जगासमोर येतं. एवढा मोठा महान देशभक्त मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. काय दुर्दैवाची गोष्ट आहे बघा, म्हणजे दक्षिण आफ्रिकेसाठी नेल्सन मंडेलांनी काम केलं, 27 वर्ष शिक्षा भोगली, भारतीयांसाठी त्यांनी काहीच काम केलं नाही, नाही का? त्यांचं काम मोठंच आहे, माणूस मोठा, पण तो दक्षिण आफ्रिकेतल्या काळ्या लोकांसाठी, कृष्णवर्णीयांसाठी त्यांनी कार्य केलं आणि 27 वर्ष शिक्षा भोगली. त्यांना बोलवून आमच्या भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला, पण 27 वर्ष या देशासाठी, अंदमानसाठी अत्यंत क्रौर्य भरलेली शिक्षा सावरकरांनी भोगून सुद्धा त्यांना मात्र भारतरत्न द्यावा असं कोणाला वाटत नाही, कारण ते हिंदुत्ववादी आहेत. सगळे राजकीय पुढारी सेक्युलर हा अत्यंत पानाला चुना लावतात इतक्या सहजतेने सेक्युलर हा शब्द वापरतात. मला शंका आहे त्यातल्या किती राजकीय पुढाऱ्यांना खऱ्या अर्थाने सेक्युलर हा शब्द कळला असेल. सेक्युलर हा जर खऱ्या अर्थाने शब्द कळला असता या देशात,
आणि खऱ्या अर्थाने जर देश सेक्युलर झाला असता तर या देशातले अनेक प्रॉब्लेम आपोआप सुटले असते. सावरकरांनी फारच सुंदर सर्वधर्म समभाव आणि सेक्युलरिझम यातला फरक स्पष्ट केला आहे. परमेश्वराने सर्व धर्मांची निर्मिती केली म्हणून त्या सगळ्यांचा समान आदर राखणं याला म्हणतात सर्वधर्म समभाव. आणि सेक्युलरिझम म्हणजे इहवाद. धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही त्याला म्हणतात सेक्युलरिझम. आता सेक्युलर आहोत, आमचा पक्ष सेक्युलर आहे असं म्हणणारे किती पक्ष खऱ्या अर्थाने सेक्युलर आहेत याचा तुमचा तुम्हीच विचार करा. हिंदुत्व म्हणजे सेक्युलरिझम. हिंदुत्व, मी हिंदू आहे, हिंदू असण्याचा मला गर्व आहे, याचाच दुसरा अर्थ मी सेक्युलर आहे. कारण हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही जगण्याची पद्धत आहे, हिंदू ही संस्कृती आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं प्रेमानं वागणं म्हणजे हिंदू असणं. म्हणून मग एका ठिकाणी सावरकर म्हणतात 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारे हिंदू आम्ही, त्याच्यामध्ये एक अल्लाह आणि एक येशूची भर पडली तर आम्हाला काहीच फरक पडत नाही. हे हिंदुत्व आहे, हे हिंदुत्व व्यापक आहे. म्हणून सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथाचा शेवट त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या ओळीने केला आहे. आमूचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास, असे हे सावर शिरवाडकरांचीच कविता आहे. प्रेम कोणावर करावं, प्रेम कोणावरही करावं, प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विंडरूप कुद्रा कुबडावर करावं, भीष्म द्रोणांच्या तीर्थरूप चरणावर करावं, तसं प्रेम हे कशावरही करता येतं. सावरकर, शिवाजी, विवेकानंद, लोकमान्य टिळक या सगळ्या मंडळींनी भारत मातेवर अतोनात प्रेम केलं. इतकं प्रेम केलं आणि खऱ्या प्रेमामध्ये फक्त द्यायची भावना असते, तिकडनं अपेक्षा करायची नसते. त्यामुळे सावरकरांनी 83 वर्षाच्या आयुष्यामध्ये भारत मातेला फक्त देण्याचं काम केलं. त्याच्याबदल्या स्वतंत्र भारतात 2 शिक्षा भोगली, काहीच कारण नव्हतं. किती दुर्दैवाची गोष्ट आहे, एवढ्या महान देशभक्ताला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इथे येणार म्हणून 8 दिवस बेळगावच्या तुरुंगात डांबून ठेवलं जातं. 8 दिवसाचे 15 दिवस होतात, पंतप्रधान पाकिस्तानचे निघून जातात, तरी यांना बाहेर काढायची शुद्ध आमच्या सरकारला नसते. कबूतर उडवत रमलेली असतात गुलाबाची फुलं असो. या सावरकरांची या देशात जी किंमत ठेवायला हवी होती ती ठेवली गेली नाही. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असताना एक ब्रिटिश अधिकारी त्यांना भेटायला गेला आणि त्यांना म्हणाला, चुकीच्या देशात आणि चुकीच्या वेळेला जन्माला आलात. तुम्ही जर युरोप खंडात जन्माला आला असतात, अमेरिका, जपान किंवा इंग्लंडमध्ये जन्माला आला असतात, तर कदाचित भारतातल्या प्रत्येक घराच्या भिंतीवर तुमचा फोटो लावला असता. आम्हाला फ्रॉइडनी सांगितलं की आवडतं, आम्हाला शेक्सपियरनी सांगितलं की आवडतं, आम्हाला सावरकरांनी सांगितलं की कमीपणाचं वाटतं. लंडनमध्ये बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी जेव्हा शिकायला गेले तेव्हा बाजूला सगळे ब्रिटिश मुलं होती, त्यांच्याबरोबर गप्पा मारत होते आणि साहित्यावर गप्पा मारत असताना एक ब्रिटिश म्हणाला, तू सावरकर, तू शेक्सपियर वाचलायस का? ते म्हणाले, नाही. सगळेजणी त्यांची टिंगल करायला लागले तेव्हा सावरकर पटकन म्हणाले, शेक्सपियरला जाऊन विचार त्यांनी सावरकर वाचलाय का. कारण तोपर्यंत 26 ग्रंथ त्यांचे लिहून झालेले होते, वय होतं 26. याला म्हणतात बुद्धी, याला म्हणतात बुद्धीचं तेज. सरस्वती पाणी भरते असं जे आपण म्हणतो ना, ते ॲक्च्युली काय असेल ते त्यांच्या घरात दिसत असेल कदाचित. काय म्हणजे राजकीय धक्का, शैक्षणिक धक्का, बॅरिस्टरची पदवी काढून घेतली, राजकीय धक्का बसला त्यांना, त्यांचे थोरले बंधू बाबाराव त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, ते निघून गेले. घरामधली 2 मुलं बाबाराव आणि विनायक, विनायक लंडनमध्ये मदनलाल धिंगराने वायलीचा खून केला, त्याच्या पाठीमागं ब्रेन बिहाइंड हिम म्हणून सावरकरांवरती अटक वॉरंट आलं, म्हणून त्यांची बॅरिस्टरची पदवी काढून घेतली. तो पण फार सुंदर किस्सा आहे. 2 अधिकारी बसले समोर सावरकरांना, म्हणजे विनायक दामोदरला बसवलं आणि सांगितलं की या कागदावर सही कर, ह्याच्यावर असं लिहून दे की ब्रिटिशांच्या विरोधात मी कुठलाही दंगा करणार नाही, स्वातंत्र्यासाठी मी कधीही लढणार नाही, ब्रिटिशांच्या विरोधात मी एक अवाक्षरी काढणार नाही, ही बॅरिस्टरची पदवी तुला लगेच बहाल करतो आम्ही. सावरकरांनी हसले आणि म्हणाले, मूर्ख आहात तुम्ही, डिग्रीचा कागद घेतल्यावर बॅरिस्टर होतो हीच कल्पना मुळात मूर्खपणाची आहे. ज्या दिवशी मी ते ज्ञान घेतलं तेव्हाच मी बॅरिस्टर झालो,
त्यामुळे तुमच्या या डिग्रीच्या कागदासाठी मी असल्या माझ्या भारत मातेबरोबर कुठलाही समझौता करणार नाही. नको मला तुमची बॅरिस्टरची पदवी. अशी लाथ मारणारा पहिला विद्यार्थी असेल जगातला आणि कदाचित शेवटचा. अशी शैक्षणिक धक्का. तिकडं लहान मुलगा वारला त्याची तार लंडनला येते. कौटुंबिक धक्का, राजकीय धक्का. अशा मनस्थितीमध्ये ब्रायटनच्या किनाऱ्यावरती फिरत असताना अचानक डोळ्यातनं अश्रू यायला लागले. ज्या सागरांनी आपल्याला वचन दिलं होतं की घाबरू नकोस, तुला युरोप खंड दाखवून आणतो, युरोप खंडातली सगळे देश कसे संपन्न झाले ते बघ आणि मग जा आणि परत तुझ्या भारत मातेला संपन्न कर. ने मजसीने हे ऐका तुम्ही, त्यातलं संगीतापेक्षा ना शब्द जास्त ऐकण्यासारखे आहेत. कारण शब्द जर ऐकायला लागलात आणि त्याचा जर अर्थ तुमच्या लक्षात यायला लागला तर असा एकही हिंदुस्थानवर प्रेम करणारा नागरिक नसेल ज्याच्या डोळ्यातनं हे गाणं ऐकताना अश्रू येणार नाहीत. त्यासाठी तो अर्थ कळला पाहिजे. सागरा, तुझ्यावर विश्वास का ठेवला माहिती आहे? कारण मी रोज तुला माझ्या भारत मातेचे चरण स्पर्श करून तिचे पाय धुताना बघितले. लाटा येतात ना अशा आणि धुवून जातात. बघा काय कल्पना आहे. बघा माझ्या भारत माते चरण स्पर्श सागरा मी तुला रोज धुताना बघितले म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवला. आणि आता तू फसवलंस मला. आता तू मला परत नेत नाही आहेस. माझ्या या भारत मातेला अबला समजू नकोस. तिच्याच अगस्ती नावाच्या एका पुत्रांनी तुला अचमनामध्ये गिळून टाकलंय, विसरू नकोस. अशी धमकी पण द्यायला ते घाबरत नाहीत. असं हे मुसलमानांचा द्वेष करायचे. अत्यंत जाणीवपूर्वक सावरकरांबद्दल असे सगळे गैरसमज पसरवले गेलेले आहेत. सावरकरां एवढा सगळ्या जातीपाती धर्माच्या भिंती तोडून पुढचा विचार करणारा दुसरा राजकीय नेता भारतात तरी जन्माला आला नसेल. ब्रिटिशांना ते नेहमी म्हणायचे की तुम्ही केवळ ब्रिटिश आहात म्हणून माझे दुश्मन नाही आहात, तर तुम्ही मला प्रत्येक माणसाला जन्मजात माणूस म्हणून जगण्याचा एक मूलभूत अधिकार आणि हक्क निसर्गाने दिलेला आहे. तो हक्क आणि अधिकार दुसऱ्या माणसाला काढून घेण्याचा कोणी अधिकार दिला? तो तुम्ही आमचा काढून घेताय, आम्हाला गुलाम बनवतायत, म्हणून तुम्ही आमचे शत्रू आहात. ज्या क्षणी तुम्ही आमचं स्वातंत्र्य आम्हाला बहाल कराल त्या दिवशी आमचं तुमचं शत्रुत्व संपेल. इथंच बोलून हा माणूस थांबत नाही. ह्याच्या पुढं सावरकर मोठे का असतात? ह्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात, उद्या ब्रिटिशांना जर कोणी गुलामीत आणलं, इंग्लंडला जर कोणी पारतंत्र्यात ढकललं, तर ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा हा सावरकर लढायला उभा राहील. सावरकरांना एकदा विचारलं होतं की तुमची मग अंतिम ध्येय आहे तरी काय? तेव्हा ते म्हणाले, जर मला अंतिम ध्येय हे आहे की जर मला कोणी विचारलं की तुझी जात काय, तर मला असं सांगायला गर्व वाटेल, मनुष्य जात. जर मला कोणी विचारलं की तू धर्म काय, तर मला असं सांगायला आनंद वाटेल की माणूस की हा माझा धर्म आहे. आणि मग तुला विचारलं तुझा देश काय, तर मला असं सांगायला आनंद वाटेल, पृथ्वी हा माझा देश आहे. पण हे अंतिम ध्येय जर साध्य करायचं असेल तर आधी हिंदुस्थानवर नितांत प्रेम करणाऱ्या राष्ट्रनिष्ठांना एकत्र आणण्याची गरज आहे. त्या राष्ट्रनिष्ठांना मी हिंदू म्हणतो. केवढी व्यापक व्याख्या आहे हो हिंदू या शब्दांची. आज दिसायला दोन अक्षर आहेत. म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये बघा, आता झाली ना इलेक्शन, सतत चालू असतात लोकसभा राज्यसभा हे ते. मग इलेक्शनच्या काळामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडते. सकाळी आपण अर्धवट झोपेमध्ये असतो आणि कोणतरी तो दूधवाला भैया दूध देऊन जातो, बाटली ठेवतो, काही जण पातेली ठेवतात, काही पिशवीत पिशव्या टाकतात. आणि मग आपण अर्धवट अवस्थेमध्ये ते दुधाची पिशवी पातेलं बाटली अशी घेतो. झोप अर्धवट झोप असते डोळ्यावरती, आत्ता कुठे सकाळी आला हा, असं दोन शिव्याही देत असतो मनातल्या मनात. असं करत असताना दरवाजा लावतो. दरवाजा लावता लावता आपल्याला ना एक अचानक साक्षात्कार होतो की कोणीतरी रात्री आपल्या दरवाजावर एक स्टिकर चिकटवून गेलं आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे, गर्व से कहो हम हिंदू आहे. त्याच्या बाजूला एक तर धनुष्यबाण आहे किंवा कमळ आहे. आणि मग त्या अर्धवट दूध घेतलेल्या अर्धवट झोपेतल्या अवस्थेत सुद्धा आपली छाती अशी फुगते आणि आपण किचनपर्यंत ती फुगलेली छाती घेऊन जातो, तिथंच डुस्स होतं आणि आपलं हिंदुत्व संपतं. हा विचारच करत नाही आपण की ते हिंदू आहे म्हटल्यानंतर एक जे काही आतमध्ये रक्तामध्ये जे काही एक अशा पेशी उसळून येतात ती भानगड काय आहे.
या हिंदू या शब्दाचा अत्यंत समर्पक असा अर्थ सावरकरांनी सांगितला. हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही जगण्याची पद्धत आहे. धर्म आला की धर्मसंस्था आली, मग धर्मसंस्था आली की त्याला नीती नियम आले. हिंदू असणं हे आपण किती नशीबवान आहोत की आपण हिंदुस्थानात आणि हिंदू म्हणून जन्माला आलो. बघा, धर्मसंस्था आली, मुळात धर्मसंस्था किंवा धर्मांच्या स्थापना हे कोणीतरी प्रेषित करतात, आणि मग धर्मसंस्था ही सामाजिक भौगोलिक परिस्थितीची गरज म्हणून काही गोष्टी निर्माण केल्या जातात. जसं इस्लामची स्थापना झाली, ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली, म्हणून त्यांच्याकडे नीती नियम आहेत. हे केलं तर तो इस्लाम, हे मुसलमान, हे केलं तर तो ख्रिश्चन. हिंदू हा एकच धर्म असा आहे की ज्याच्यामध्ये देवाला शिवी देणारा, आयुष्यात कधीही देवाची पूजा न करणारा, एकही देवाचा फोटो घरात न लावणारा सुद्धा हिंदूच असतो. ही हिंदू धर्माची, हिंदू असण्याची ब्युटी आहे. ही सावरकरांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ब्राह्मणांचा नेता म्हणून. आणि केवळ ते सावरकर ब्राह्मण, त्याच्यामुळं सातत्याने त्यांना डावललं जातंय. पण सावरकरांनी अस्पृश्यांसाठी जे काम केलंय ना, ते जेवढं आंबेडकर फुल्यांचं काम आहे तितक्याच ताकदीचं काम सावरकरांनीही केलेलं आहे. सावरकरांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली का? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थानबद्धतेमध्ये असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या दलितांना हे उच्चवर्णीय लोक देवळात जायला परवानगी देत नाहीत. सावरकर चिडले आणि म्हणाले, ठीक आहे, आपणच एक मंदिर उभं करूया. तुम्ही सगळ्या मंदिरांची रचना बघा. आपण मंदिरामध्ये जातो पायऱ्या चढून, मग असं मोठं एक सभागृह असतं, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर एक असा देव आणि आपल्यामध्ये एक सीमा असते बघा. म्हणजे एक असं लाकडाचं एक कठडा असतो, त्याच्यामध्ये पेट्या असतात ज्यात आपण पैसे बिसे टाकतो, आणि त्या एक त्या लाकडाच्या कठड्याच्या आतल्या बाजूला आपल्याला जाता येत नाही, त्याच्या आत फक्त भटजी नावाचा एक माणूस उभा असतो. मग आपण जे काही म्हणायचं आहे ते आपण त्या भटजीला देतो, मग तो ती फुलं त्याला वाहणार. आपण पेढे दिले तो त्याला नेऊन ठेवणार. आपण नवस बोलायला सांगितला तो नेऊन बोलणार. आपण डायरेक्ट मूर्तीला जाऊन टच नाही करू शकत, स्पर्श करू शकत नाही. म्हणून पतित पावन मंदिरात जर रत्नागिरीला गेला तर जाऊन बघा, असा कुठलाही कठडाच नाही. एका दलित माणसाच्या हातून मंदिरातल्या लक्ष्मी आणि विष्णूची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सावरकरांनी केली. एकही भटजी यायला तयार नाही वैदिक मंत्र म्हणायला, तेव्हा ते स्वतः म्हणायला उभे राहिले. सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या मंदिरामध्ये एकत्र आणून सहभोजनाचे कार्यक्रम सावरकर करत होते. कुठल्याही दुसऱ्या दलितांवर, दलितांच्या नेत्यांनी नंतर महाराष्ट्रात किंवा हिंदुस्थानात दुसरं पतित पावन मंदिर बांधलेलं माझ्या ऐकिवत नाही. तरी सावरकर ब्राह्मणवादी कसे? फार दुर्भाग्य आहे. म्हणजे मला सावरकर वाचायला लागल्यानंतर इतकं वाईट वाटतं की का सातत्याने सरकार सावरकरांना का डावलतं? एखाद्या गांधींना मोठं करायच्या नादात दुसऱ्या एका महान देशभक्ताला आपण डावलू कसे शकतो? त्याचं कॉन्ट्रीब्युशन नाकारू कसे शकतो? साधं संसदेत तैलचित्र उभारण्यावरनं सावरकरांचा वाद होऊच कसा शकतो? त्याचं मोठेपण अमान्य होऊच कसं शकतं? सावरकर अमलातच आणले नाही तो. आपण सावरकर युरोप खंडाने अमलात आणले, सगळ्या युरोपियन कंट्रीजनी सावरकर अंमलात आणले, म्हणून ते आज मोठे झाले. जिथं पिकतं तिथं विकत नाही, हेच खरं आहे. हे आमचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा हे फार हुशार माणसं आहेत. भारतात गेल्यानंतर एक वाक्य प्रत्येक भाषणात काही झालं तरी म्हणायला विसरत नाहीत, आय एम अ गांधी फॉलोअर. त्यांना माहिती आहे भारतीय लोक पटकन खूप राहिलो, अमेरिकेचा ओबामा बोलला रे, काय गांधी पोचले. पण ते खऱ्या अर्थाने सावरकर फॉलोअर आहेत हे त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केलं. गांधी फॉलोअर असते तर ते अहिंसक व्हायला पाहिजेत. अहिंसा परमो धर्मावर विश्वास असायला पाहिजे ओबामांचा. मग त्यांनी काय केलं? पाकिस्तान गव्हर्नमेंटला अंधारात ठेवून ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात जाऊन
कंठस्नान घातलं, रक्त सांडलं, केवढी हिंसा घडवली, मग ते गांधी भक्त कसे? वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो, हे सावरकरांचे विचार आहेत. मग सावरकर म्हणतात, अहिंसा परमो धर्म, अहिंसेसारखं जर सबळ एवढं जर ताकदवान शस्त्र आहे, मग ते प्रभू रामचंद्रांना कळलं नसेल का? सीतेला पळवून नेलं रावणाने, तेव्हा मग प्रभू रामचंद्रांनी अण्णांसारखं लंकेच्या बाहेर उपोषणाला बसायला हवं होतं, नाही का? काय वाशीजी, बरोबर आहे ना? सगळी माकडं घेऊन वानरसर रामभाऊ बसलेत आपले. रावण म्हणाल, मस्त आहे, तू उपोषणात मर आहे सीता माझी. नाही, मर्यादा पुरुषोत्तम राम. आजही राज्य कसं असावं तर पहिलं रामराज्य हे नाव येतं आणि दुसरं शिवशाही हे नाव येतं. दोनच राजे, प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचाच आदर्श आपण ठेवतो. कुठल्याही आलेल्या पंतप्रधानाची कंपॅरिझन आम्ही ह्याच दोघांशी करतो, तिसरा नाहीच झालाय. हे दोघही अहिंसा परमोधर्म म्हणून नाही बसले. शत्रूला ज्या भाषेत उत्तर द्यायचं असतं तीच भाषा त्याला कळते, नाही का? मग रामभाऊने काय केलं? युद्ध केलं, रावणाचा वध केला. साम दाम दंड आणि मग भेद हे हिंदूंना शिकवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अफजल खान काय म्हणाला, एकटा ये भेटायला, निशस्त्र भेटायला ये. नशीब आपलं, 16व्या शतकात मोहनदास करमचंद गांधी जन्माला नाही आले. शिवाजी इतका सज्जन होता, वाण नाही पण गुण लागला असता, अहिंसक झाला असता, तर प्रतापगडावरनं तो जगा घालून महाराज खाली उतरताय. तिकडनं तानाजरी मालसोले आले, म्हणाले महाराज कुठे चाललाय? ते खानाला भेटायला चाललोय. अहो मी एकटे कुठे चाललंय? नाही नाही, वेडा आहेस काय? खान साहेब चांगले, ते म्हणाले एकटाच ये भेटायला. आता आपले नाही का मनमोहन सिंग विश्वास ठेवतात मुशर्रफवर, तसं शिवाजींनी विश्वास ठेवला असता. मग तानाजी म्हणाला, बरं एकटे तर एकटे जा, निदान ती भवानी मातेने दिले ना तलवार स्वप्नात येऊन, ती तरी घेऊन जा. ते निशस्त्र भेटायला म्हणाले. आणि तसं जर शिवाजी वेड्यासारखा विश्वास ठेवून जर गेला असता तर शिवाजी संपला असतो, आणि शिवाजी संपला असता तर हिंदू ही दोन अक्षरही संपली असती. छत्रपती शिवाजी महाराजांचं 85% 120 करोड हिंदूंवर हे फार मोठं ऋण आहे. एक वेळ 33 कोटी देवदेवतांची पूजा करू नका, पण शिवाजीचा फोटो घरात नसेल तर मग फार अवघड आहे. असायलाच पाहिजे. अशा त्या रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिरामध्ये देव प्रतिष्ठापतेच्या वेळी हा धावा विविध जातीतील 20 मुलींनी म्हटला. समाजक्रांतीचा हा अपूर्व सोहळा बघण्यासाठी 5000 जनसमुदाय एकवटला होता. पुढे हे गीत जागोजागी म्हटलं जाऊ लागलं. रंगकार्मी तरुण वर्गानं पुढाकार घेतला. हो, आज जातीयवाद पुन्हा उग्र होऊ लागलाय. अशा वेळेला सावरकरांनी 80 वर्षांपूर्वी मांडलेले विचार काळाच्याही पुढचे वाटावेत. ते म्हणतात, अस्पृश्यांनाच पतित का म्हणावं? खरं तर सर्व हिंदू राष्ट्रच पतित झालेलं आहे. ब्राह्मणाने क्षुद्रास दूर लोटलं, क्षुद्रांनी अतिक्षुद्रांनाच अस्पृश्य मानलं. समाज पुरुष आपल्याच एका अवयवानं दुसऱ्या अवयवाला छाटतोय. असं केल्यानं संपूर्ण अंग लुळपांगळ होईल. क्षत्रियांची तीच गत आहे. पृथ्वीराजाला हरवण्यासाठी जयचंदानं आपलं स्वातंत्र्यच घोरीच्या हाती सोपवलं. जातीभेद नामक दैत्याला आपण पूर्णपणे गाडून टाकूया. सगळ्या जाती या एकाच हिंदू जातीत समावून शत्रूला धडकी भरवू. विविधतेत एकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. ती एकता मजबूत होणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी गाणं लिहिलं, उद्धरीसी गा पतित पावनाचा धावा.